आमच्या साथीने स्कोरर पुनश्च एकदा अर्थात सरांनी सुद्धा उल्लेख केला ती गोल्डन फिंगर वाडा अर्थातच आदेश राऊत साथीने जॉईन झालेत. आपण आवाज ऐकत होता ती व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट मिस्टर सिद्दीक भाबे सर. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतोय सावली क्रिएशन डॉट इन. त्यानंतर या गावातील या बिलोशी गावाची बुलंद तोफ अर्थातच सूरज पाटील सर यांना सुद्धा आपण ऐकत आहोत. आणि निखिलने आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवली की ते स्वतः या स्पर्धेचे सदस्य आहेत, या मंडळाचे सदस्य आहेत. म्हणजे जी संकल्पना संदीप पाटील यांच्या मनामध्ये होती ना, ती खऱ्या अर्थानं तिला कम्प्लीट करण्याचं काम सुद्धा सूरज पाटील सरांनी केलंय अशी माहिती निखिलने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. एकंदरीत सामन्याकडे जाऊयात. वाडा तालुक्यातील एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज बॉलिंग मार्क होणं मिस्टर अंकित अक्षय नाईक सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरिता. अर्थातच त्याला आपण बॉलिंग मार्क होणं पाहतोय. स्ट्राईक इन ला बॅटर बघायला मिळतोय मिस्टर सुजित आणि त्याची साथ देण्याकरिता यतीन. ही सलामीची जोडी प्रांगणाच्या दिशेनं जिने वाटचाल केली आहे ते दोघेही मैदानामध्ये दाखल. पुढील बॉल यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय, मात्र फिल्डर आहे तिकडे पुष्कर पाडेल. तिथपर्यंत चेंडूला आडवेल फेकी करेपर्यंत एकच सिंगल कन्वर्ट होती आहे, एकच सिंगल कम्प्लीट होती आहे. अर्थात आपण पाहू शकाल मॅचकडे जाऊयात. पुनश्च एकदा यतीन पाटील यावेळी बॅटिंग करण्याकरिता सज्ज झाला बॅटिंग स्टान्स वरनं. गोलंदाजी मार्क वरनं अंकित नाईक, पुनश्च एकदा सज्ज होईल अक्षय नाईक. गोलंदाजी मार्क वरनं सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरिता. अर्थात जो बॉलर यावेळी सज्ज झाला यतीन नाईकच्या यतीन पाटीलच्या समोर. एक मिनिट बाहेरनं थोडीशी फ्लॅश येते या गाडीची रिफ्लेक्ट साईडला करा ती. यस चालले तर धन्यवाद आपले आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात. थँक्यू. सामन्याकडे जाऊयात. पुनश्च एकदा यतीन पाटील आणि सुजित ही जोडी, म्हणजे या जोडी कधी विध्वंसकता आहे. सुजित म्हटलं की ज्याचा नेहमी आम्ही विध्वंसक खेळ पाहिलाय तो सुजित मैदानामध्ये दाखल झालाय. वन ऑफ दी बिगिनर बॅटर इन हंसिका स्पोर्ट्स अकलोली टीम. म्हणजे ज्याच्याकडे क्षमता खूप सारी आहे, ज्याच्याकडे मोठमोठे फटके खेचण्याची ताकद आहे तो सुजित मात्र स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजी मार्क वरनं जो गोलंदाज पाहू शकाल मिस्टर अक्षय नाईक गोलंदाजी करतोय. आतापर्यंत भन्नाट तेज तर्रार वेगवान महाराज याच्या माध्यमातून बघायला मिळालाय सुजितला आणि यतीनला. या जोडीला मात्र कम्प्लिटली उभं ठेवलंय हंसिका स्पोर्ट्स अकलोली. या या टीमचा उल्लेख आम्ही असा करतो की या वाडा तालुक्यामध्ये एक गाव एक फॉर्मॅट ओपन असला की ही टीम ही आवर्जून या स्पर्धेमध्ये भाग घेणारच. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नॉन प्लेबल आणि फर्स्ट बाउंडची कॉल सुद्धा दिली जाते. धावफलक आपण पाहिलं तर बॉल टू रन चं समीकरण, तीन चेंडू तीन धावा स्कोरकार्डवर. तर दुसऱ्या बाजूने देवघर टीम, म्हणजे एक असा संघ जो संपूर्ण अंडर 24 आहे आणि त्या संघाला अक्षय नाईक आणि त्यानंतर रंजन निकेतन पाटील हे दोन मोठे खेळाडू मात्र घेऊन बिलॉंग करतात ती टीम. परंतु यावेळी बॅटची लिडिंग एज कॅच उडलेली, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक होतीये. एक तर कम्प्लीट दुसऱ्याच्या धावेमध्ये दुसऱ्याच्या शोधामध्ये निघालेत आणि सुजित पाटीलनं त्या ठिकाणी वेगानं धाव कम्प्लीट केली आहे. खऱ्या अर्थानं तिथे दोन धावा व्हायलाच हव्या होत्या यात काय शंका नाही, परंतु काहीतरी वेगळ्या विचारामध्ये होते आणि त्या ठिकाणी वेगानं आपण पाहिलं तर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये ती धाव कम्प्लीट केली गेली आहे. जो बॅटर आपण पाहतायत मैदानामध्ये एकंदरीत धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल पाच या अंकावर. वर पिच बॉल होता त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडायचं होतं, मात्र बॅटची लिडिंग एज घेतली, चेंडूने उंची बरीच गाठली आणि क्षेत्ररक्षकापासून थोडीसा लांब पडला. ज्या ठिकाणी थोडीशी फंबल झाली आणि लगेचच मात्र रूपांतर झालं एक वेगवान ते सिंगलमध्ये, एक चिक्की सिंगलमध्ये. पुनश्च एकदा अक्षय नाईक सजवळील, आतापर्यंत प्रतिम गोलंदाजी करतोय. तेज तर्रार मारा भन्नाट वेगाचा चेंडू अक्षय नाईक कडनं बघायला मिळाले. याही वेळेला तेज तर्रार आणि वेग वेग आणि प्रचंड वेग मैदानामधनं. ओव्हर पिच बॉल असून सुद्धा सुजित सारख्या खेळाडूला ते बॉल बॅटवर घेता येत नाहीयेत. ही कुठेतरी मात्र थोडीशी दुःखाची बाब म्हणावी लागेल जी बॅटिंग करणारी टीम आहे हंसिका स्पोर्ट्स अकलोली त्या संघाकरिता. कारण की सुजित पाटील असा क्षमतावान खेळाडू आहे ज्याच्या पात्यामध्ये अनेक मोठमोठे फटके आहेत आणि ती गोष्ट आम्ही अनेकदा पाहिली आहे सुद्धा.
परंतु यावेळी सुजितला रोखून धरलंय. पाच चेंडू पाच धावा शेवटचा अंतिम एक चेंडू पॉवर प्लेचं षटक नाही आहे कारण की आपण दोनच षटकांचे सामने हे सेकंड राऊंड मध्ये पाहणार आहोत. गोलंदाजावरती विकेट न यावेळी मात्र पुन्हा एकदा उडवून द्यायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी चूक तर झाली आहे परंतु सुजित पाटील एक चुकी करतोय. सावे आणि त्याच्या विपक्षामध्ये दिघाशी लगेचच या नाणेफेकी करता बुट टीम कॅप्टन्स सावे आणि त्याच्या विपक्षामध्ये दिघाशी. दिघाशी टीम कर्णधार उपस्थित झालाय. सावे टीम कर्णधार सावे संघाचा कर्णधार लगेचच या येत आहेत का मित्र हात वर करा जरा. येस येत आहेत. दुसरं षटक यावेळी बाकी आहे. सिद्दीक भाबे सर या स्पर्धेकरिता रथात उपस्थित झालेत. त्यांची सुद्धा फॅन फॉलोइंग आहे. त्यांची स्पेशली जी नाव आहेत म्हणजे हे टेनिस क्रिकेटमधील खेळाडू अर्थात भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी ही सर्व काही नावं ज्या व्यक्तिमत्वाने दिलेत अर्थात ते व्यक्तिमत्व सिद्दीक भाबे सर या ठिकाणी आपल्या साथीने आज जॉईन आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्गवर डावखुरे हाताचा गोलंदाज मिस्टर रंजन पाटील ज्याच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा विविधता आहे तो रंजन मात्र बॉलिंग करण्याकरिता सज्ज झालाय. आपण पाहू शकाल रंजनला गोलंदाजी मार्गवर देवघर संघाकडनं बिलॉंग करताना आणि स्पेशली या हंगामामध्ये ही टीम देवघर टीम ही भन्नाट फॉर्म मध्ये म्हणजे वाडा तालुक्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा झाल्या ज्यामध्ये देवघर टीम ही टॉप फोर मध्ये प्रवेश करतीये. हे संपूर्ण सीझन आपण पाहिलं तर आणि याच मैदानावर रोजचा सराव सुद्धा करत असतो तो रंजन. याही वेळेला बॉल अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सर आपण पाहू शकाल काय चांगल्या पद्धतीने चेंडूला बाहेर काढतोय जी मात्र गोष्ट कुठेतरी यतीन पाटील सारख्या खेळाडूला सुद्धा समजत नाहीये. ऑल डॉट स्वरूपामध्ये निर्धाव स्वरूपामध्ये एस्टॅनच्या मागे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा रंजन याही वेळेला उडवून द्यायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक परतावं लागेल की काय परंतु अजून सुद्धा पंचांचा डिसिजन मात्र पेंडिंग आहे. लेग बाईची धाव या ठिकाणी कळवत आहे. सुरज सर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करून घ्यायचा आहे. दोन्ही टीम कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा स्वतः मंडळाचे सदस्य असल्या कारणाने निखिल माहिती पोहोचवतोय की त्यांची सुद्धा खूप सारी मेहनत आहे या स्पर्धेच्या मागे. स्वतः त्या ठिकाणी पाहू शकाल नाणेफेक करताना सुरज पाटील सर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. बघा प्रतिम अर्थातच पुन्हा एकदा रंजन याही वेळेला काय चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप अप्रतिमरित्या बॉलला बाहेर काढतोय कट करतोय. सावे संघाने नाणेफेक जिंकली आणि निर्णय मात्र गोलंदाजी करण्याचा घेतलाय. अर्थात आपण विकी गोतारणे या खेळाडूला बॅटिंग करताना पाहणार आहोत दिघाशी संघामधनं ज्याने पहिली अर्धशतकीय इनिंग या मैदानावर पेशकश केली आहे तो बॅटिंग करताना दिसणार आहे. पुन्हा एकदा रंजन नेक्स्ट बॉल घेऊन याही वेळेला मात्र थोडासा शरीरापासून लांब अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील मात्र डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू षटक पाहिलं तर आतापर्यंत समाप्ती झालेत षटकातील पाच बॉल शेवटचा व अंतिम एक चेंडू बाकी आणि फक्त सहा धावा स्कोर कार्डवर म्हणजे एक बघायला गेलं तर लोवेस्ट टोटल अर्थात जे मात्र स्कोर कार्ड वर यावेळी जोडलं गेलंय. शेवटचा अंतिम एक बॉल अजून सुद्धा बाकी आहे. त्या बॉलमध्ये काहीतरी एक मोठा फटका खूप सारा गरजेचा टीम हंसिका स्पोर्ट्स अकलोली संघाला. याही वेळेला अतिरिक्त सफल झाले सफल होऊन मात्र टोलवायचं होतं परंतु बॉल पुन्हा एकदा बीट करत एस्टॅनच्या मागे यज्ञच्या हातामध्ये षटकाची पाहिली तर या ठिकाणी होती समाप्ती दोन आणि इनिंगची समाप्ती धावा स्कोर कार्ड वर फक्त आणि फक्त जोडल्या गेल्या सहा.
विजया करता येणारे 12 बॉल आणि विजया करता 7 धावांची गरज 12 चेंडू 7 धावा 7 धावा 12 बॉल लास्ट बरोबर तो थँक्यू समध्ये सुद्धा रंजन पाटील याच मैदानावर मेडन षटक हाताळलं होतं आणि आज सुद्धा षटक हाताळताना त्याने फक्त आणि फक्त एकच धाव खर्ची केली आणि तीही लेग बाईची म्हणजे पुनश्च एकदा आजच्या दिवसामधन सुद्धा प्रभावी मारा मिस्टर रंजन पाटील यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय संदीप दिव्याजी मास्टरला सेकंड इनिंग कडे जाऊया 12 बॉल विजय करता धाव संख्येची गरज 12 चेंडू आणि 7 धावा अतिशय सोपा आव्हान अतिशय सोपं समीकरण समोर उभं आहे 12 बॉल मध्ये 7 धावांचं परंतु त्या 7 धावा करताना सुद्धा मला वाटतंय गोलंदाजी मार्क वन नक्कीच नितीन भोसले सारखा गोलंदाज सज्ज आहे ज्याही गोलंदाजाच्या भात्यामध्ये खूप वेगवान चेंडू आहेत आणि स्पेशली जी डबल बॉलची टुर्नामेंट कुडूस येथे पार पडली होती सुरत सर आपण होतो तिथे त्या ठिकाणी सुद्धा नितीन भोसलेची गोलंदाजी म्हणजे त्याच्यामध्ये अप्रतिम वेगवानतेचा मारा बघायला मिळाला होता तो गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वन गोलंदाजी करणार करिता टीम हंसिका स्पोर्ट्स अकलोली संघाकडनं निकेतन पाटील आणि त्याची साथ देण्याकरिता पुष्कर पाटील दोन युवा खेळाडू मैदानामध्ये दाखल दिगाशी आणि चावय दोन्ही टीम आपण तयार राहायचंय पुनश्च एकदा पहिला बॉल घेऊन सज्ज होईल यावेळी फटका चांगला आहे आणि पहिल्याच बॉलवर क्षेत्ररक्षकाकडनं घडली आहे चूक बॉल चाललाय कव्हरच्या दिशेनं आणि पहिल्याच बॉलवर आलाय खूप चांगला याही वेळेला अतिरिक्त शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं बॉल बीट करत सुजित याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय नितीन भोसलेनं मात्र एक कमबॅक करणारी डिलिव्हरी हाताळली आहे इथून असेच प्रत्येक चेंडू हाताळणं मात्र गरजेचं असेल जी गोलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र निकेतन पाटीलनं या वेळेला बॉलला आलात चांगला खेळ केला हडलक यतीन पाटील अँड टीम नेक्स्ट मॅच कडे जाऊया मायक्रोफोन वर करूया बदल मायक्रोफोन वर आमंत्रित करतो